गडचिरोली पोलीस दलाने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडतानाच एका जहाल नक्षलवाद्यास मंगळवारी अटक केली आहे साधू उर्फ काल्या उर्फ संजय नरोटे तालुका जिल्हा गडचिरोली असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले की सोमवारी मिळालेल्या गोपनीय खबरीच्या आधारे गट्टा पोलीस मदत केंद्र हद्दीतील हाजबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान व पोलीस मदत केंद्राचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षलवादी साधू उर्फ काल्या उर्फ संजय नरोटे याला अटक केली आहे तो सन दोन हजार पासून गट्टा दलम मध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत होता अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तो नक्षल दलम सोडून घरूनच कारवाया करत होता त्याच्यावर पोलीस पथकावर लावणे जाळपोळ करणे पोलीस व निष्पाप नागरिकांना जीवे दरोडा आधी गंभीर स्वरूपाचे तेवीस गुन्हे दाखल आहेत त्यात बारा चकमक दोन पोलीस जवानांसह एकूण आठ खून दोन जाळपोळ व एक दरोडा यांचा समावेश आहे त्याचा धुळेपल्ली दोन हजार वीस कोदूर दोन हजार वीस टेकामेडा दोन हजार एकवीस गोरगुट्टा दोन हजार एकवीस गुंडरवाडी अम्ब्युश दोन हजार गडचिरोली पोलिस दलाने राबवलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत एकूण सदुसष्ट नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता अहेरचे अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केलं असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून केलं आहे आता उरले चौऱ्याण्णव एकेकाळी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रक्तरंजित भयाचे साम्राज्य निर्माण करणारी नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली असून आता जिल्ह्यात अवघे चौऱ्याण्णव नक्षलवादी उरल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे आता चौऱ्याण्णव पैकी अठ्ठेचाळीस टक्के नक्षलवादी बाहेरचे म्हणजेच परराज्यातील आहेत या नक्षलवाद्यांचे निर्मूलन करण्यासाठी सरकारकडे सी सिक्स्टी दल विशेष नक्षलविरोधी अभियान दल सी आर स्थानिक पोलीस व इतर बटालियन मिळून तब्बल बारा हजारहून अधिक पोलीस आहेत मागील तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून एकही नक्षल भरती झाली नसल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे आज सकाळी सी सिक्स्टी पोस्ट पार्टी गट्टा पोस्ट पार्टी आणि सी आर पी एफचे संयुक्त अभियानमध्ये सकाळी हाजबोडी गाव जे तोडगट्टापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे तिथून गट्टा एल ओ एस गट्टा दलमचे ॲक्टिव्ह सदस्य ॲक्टिव्ह प्लॅटिम मेंबर आहे साधू उर्फ कार्या संजय नरोटे वय एकतीस वर्ष राहणार झारेवाडा इटापल्लीचे आहे त्यांना सकाळी हाजबोडी गावातून सकाळी उचललेला आहे आणि त्यांना आता संध्याकाळी अटक करण्यात आलेला आहे उद्या त्यांना न्यायालयामध्ये प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर घेण्यात घेण घेणार आहे आणि दोन हजार पंधरापासून ते साधू नरोटे घटनादलामध्ये ॲक्टिव्ह सदस्य होता आणि त्यांच्यावर तैश गंभीर प्रकारचे गुन्हे दाखले आहेत